हॅलो फ्रेंड्स, स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत दिवाळी विशेष दुसरी रेसिपी, लसुणी शेव. अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपण ही लसुणी शेव तयार करणार आहोत. कुठल्याही प्रकारच्या सोड्याचा वापर करणार नाही आहोत किंवा मळताना तेलाचे मोहन देखील घालणार नाही आहोत. आणि तरी देखील आपली शेव जी आहे ती खमंग कुरकुरीत अशी तयार होणार आहे. चला तर सुरुवात करू या रेसिपीला. लसूण शेव बनवण्यासाठी आधी आपण लसूणचं पाणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 5-7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1/2 टीस्पून जिरे, 1/2 टीस्पून ओवा, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, थोडीशी हळद. आता हे मिश्रण जे आहे ते आपण थोडं थोडं पाणी घालून आपण छान फाईन पेस्ट बनवून घेऊया. इथे मी 1/2 किलो बेसन घेतलेलं आहे, विकतचं बेसन घेतलेलं आहे. रेडीमेड पिठाची शेव छान होते घरच्या पिठापेक्षा. काढून घेऊया बाउलमध्ये. आता या पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया, थोडस हिंग, लसूणचं पाणी तयार करून घेतलेलं आहे. लसणाचं पाणी जे आहे ते आपल्याला गाळून घालायचंय, नाहीतर लसूण जो आहे तो आपल्या साच्यामध्ये अडकेल आणि शेव पडणार नाही व्यवस्थित. हे गाळून घेऊया आपण. आपल्याला फक्त फ्लेवर हवाय, त्यामुळे आपण हा चौथा जो आहे तो बाजूला काढणार आहे. आता हे पीठ जे आहे ते आपण हातानेच मिक्स करून घेऊया. गरज लागली तर आपण थोडंसं पाणी ऍड करणार आहे. हे पीठ जे आहे ते आपल्याला असंच मळून घ्यायचं आहे, यामध्ये तेल वगैरे मोहन वगैरे घालायची काही गरज नाहीये. एक चमचा इथे मी तांदळाचं पीठ ऍड करणार आहे, ज्यामुळे आपली शेव जी आहे ती अगदी कुरकुरीत तयार होईल. तर पाहू शकता इथे छान पीठ मळून झालेलं आहे. अगदी गरज लागली तरच पाणी ऍड करायचंय, कारण बेसन आहे, थोडं जरी पाणी जास्त झालं तर पीठ चिकट होते आणि मग शेव पाडता येत नाही. शेव बनवत असताना आपण जे पीठ मळतोय ते अगदी छान मळून घ्यायचंय. अशा प्रकारे घासून आपल्याला पीठ जे आहे ते हलकं करून घ्यायचंय, कारण तुम्ही अगदी घट्ट गोळा जर तयार केला तर तुमची शेव जी आहे ती कडक होते पण कुरकुरीत नाही होत. तुम्हाला जर कुरकुरीत शेव हवी असेल तर पीठ जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे मळून घ्यायचंय छान. 2-3 मिनिट हे पीठ जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे फ्लफी तयार करून घ्यायचंय. आता शेव तळून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचंय, तोपर्यंत आपण शेवग्यामध्ये पीठ भरून घेऊया. याला शेवगा किंवा सोऱ्या असेही म्हणले जाते. इथे मी बारीक होलवाली जी चकती आहे ती घेतलेली आहे. या शेवग्यामध्ये मी घालून घेणार आहे. थोडस तेल लावून घ्यायचंय या शेवग्यामध्ये. आता तेल छान कडकडीत गरम झालेले आहे, आपण शेव सोडून घेऊया. आता ह्या शेवला आपण लगेच पलटवणार नाही आहोत, एका साईडने आपण छान कडक होऊ देणार आहोत. आता आपण हे पलटवून घेऊया. आता पाहू शकता आपली शेव छान तयार झालेली आहे. आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच पद्धतीने आपण आणखी एक बनवून घेणार आहे. पसरून घालायची आहे जेणेकरून आपली शेव जी आहे ती गोळा नाही होणार एका जागी आणि छान तळली जाईल. आता हे शेववर जे बुडबुडे येत आहेत ते पूर्ण गेल्यावर आपण ती पलटणार आहोत. आता आपण ही पलटी करून घेऊया. हाय फ्लेमवरच आपल्याला शेव जी आहे ती तळून घ्यायची आहे. आता दुसऱ्या साईडने देखील तयार झालेली आहे आपली शेव, ही देखील मी काढून घेते.
तर इथे पाहू शकता एका शेवयामध्ये माझे 6 ते 7 इथे शेवचे तार तयार करून झालेले आहेत। पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आपली शेव। तर इथे माझे सर्व शेव तळून झालेले आहे। पाहू शकता किती छान दिसत आहे आपली शेव आणि अगदी कुसकुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे। एक मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला आवाज देखील ऐकता येईल। तर कशी वाटली आजची ही रेसिपी? या दिवाळीला या पद्धतीने लसुणी शेव नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटद्वारे कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला। थँक्यू।